1988 पासून 1993 पर्यंतचा कालखंड हा देशातला हिंसक आणि प्रक्षोभक घडामोडींचा साक्षीदार होता. राम मंदिरासाठी भाजपने काढलेल्या रथयात्रेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून संघर्षाचं वातावरण होतं. राजीव गांधी यांची तमिळ अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली होती. देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक होती. अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर दंगलीचा आगडोंब उसळला होता. मुंबईत मी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर 11 बॉम्बस्फोट झाले होते. हे सारे घडल्यानंतर आता तरी शांतता प्रस्थापित होऊन जनजीवन सुरळीत व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. पण तसं घडायचं नव्हतं. महाराष्ट्रासाठी आणखी एक महासंकट अचानक येऊन धडकलं. दंगली आणि बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्राची घडी पुन्हा बसवण्यासाठी आम्ही झुंपून घेतलं होतं. अंती काळरात्र उगवली. 29 सप्टेंबर 1993 अनंत चतुर्दशीचा दिवस. या दिवशी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही गृहमंत्री निवांत होऊ शकत नाही. गृह खात्याचा कारभारही माझ्याकडे असल्यानं विसर्जन मिरवणुका सुरळीत आणि शांततेत पार पडतायत ना याची माहिती घेत रात्री मी जागा होतो. परभणीतल्या मिरवणुकीच्या दरम्यान तणाव निर्माण झाल्याचं आणि नंतर ही मिरवणूक सुरळीत पार पडल्याचं मला तिथल्या पोलीस अधीक्षकांनी कळवलं. मी निर्धास्तपणानं झोपण्यासाठी गेलो. मुख्यमंत्री असल्यानं वर्षा बंगल्यावर राहत होतो. या बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी झोपायची खोली होती. या खोलीला भरपूर काचा असलेल्या खिडक्या आहेत. 30 सप्टेंबरला पहाटे 3:30 सुमारास मी पलंगावर अंग टाकलं. पण काही मिनिटातच माझा पलंग हादरला. खिडक्यांची तावदानाही थरथरत होती. मी थाडकन उठून बसलो. माझ्या लक्षात आलं हा भूकंपाचा धक्का आहे. मी ताबडतोब गोंदानगर इथल्या भूकंप मापन केंद्राला फोन लावला. कारण सर्वसाधारणपणे भूकंपाचं केंद्र कोयना धरणाच्या परिसरात असे. यावेळी ते लातूर असल्याची माहिती संबंधितांनी दिली. माझा त्यावर विश्वासच बसेना. मी पुन्हा विचारलं, लातूर? ते होय म्हणाले. मी फोन खाली ठेवला आणि लातूरला लावला तर फोन लागेच ना. लक्षात आलं बरीच गडबड असावी. मी पटापट सगळ्या स्वीय सहाय्यक आणि सचिवांना उठवलं. लातूरला जाण्यासाठी 7:00 कोणत्याही परिस्थितीत विमान तयार असलं पाहिजे अशा सूचना दिल्या. वायरलेसवरून मी येत असल्याचा निरोप लातूरमधल्या कंट्रोल रूमला कसाबसा पोचला. भूकंप किल्लारीला झाला असल्याचं समजलं. किल्लारी गाव मला माहीत होतं. त्यामुळे लातूरला 7:40 पोहोचल्यावर आम्ही गाड्या थेट किल्लारीला नेल्या. तिथे जाऊन पाहतो तर गावातली सारी घरं जमीनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखालून माणसांच्या कण्ण्याचे आवाज ऐकू येत होते. अनेक जण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही अडकलेले मृतदेह आम्ही आमच्या हातानंच बाहेर ओढून काढले. तोपर्यंत आणखी माहिती समजली आणि भूकंपाचा तडाखा बऱ्याच भागात बसल्याचं लक्षात आलं. पार उस्मानाबाद पर्यंतच्या गावांमध्ये आम्हाला हे चित्र दिसत होतं. परिस्थिती भयानक होती आणि आपत्ती अक्राळ विक्राळ रूप धारण करून आली होती. मी तातडीनं आजूबाजूच्या सोलापूर, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन प्रत्येकाकडे एकेका गावाची जबाबदारी सोपवली. भूकंपानंतर पडतोच तसा पाऊस सुरू झाला असल्यानं लोकांच्या तात्पुरत्या का होईना निवाऱ्याचा तातडीचा प्रश्न होता. एवढ्या लोकांची राहण्याची सोय करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणाहून सामान आणून निवास उभं करण्याचं आव्हान कठीण होतं. प्रत्येक गावातल्या पत्रे आणि बांबू कळक विकणाऱ्या व्यापाऱ्यांचं सारं सामान मोबदला देऊन ताब्यात घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या. परिसरातलं सामान पुरं पडणार नाही हे लक्षात येताच मी इतरत्रही प्रयत्न सुरू केले. उदाहरणार्थ पुण्यातले माझे मित्र विठ्ठल मणियार यांना तिथल्या टिंबर मार्केटमधून असेल नसेल तेवढं सामान गोळा करून लातूरला पाठवायला सांगितलं. त्यातून निवारे उभारण्यास सुरुवात झाली. अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी सरसावल्या होत्या. त्यांना अन्नछत्र उघडायला सांगितली. इतर कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी लोकांच्या भूकेचा प्रश्न अग्रभागी होता. 1001 वैद्यकीय व्यावसायिकांची पथकं बोलावून घेतली. निरनिराळ्या गावात उपचारांची यंत्रणा कार्यान्वित करून दिली. या डॉक्टरांना गावात तातडीनं पोहोचवणं आवश्यक होतं. ते सार्वजनिक वाहनं ताब्यात घेऊन त्यांच्या मार्फत पार पाडलं. हे सारं काम पहिल्या 48 तासात मार्गी लावलं.
मी माझा मुक्कामच सोलापूरला हलवल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली होती. पुढे 15 दिवस तिथेच थांबून मी प्रत्येक बाबतीत स्वतः लक्ष घालून निर्णय घेत होतो. या काळात नोकरशाहीनं असाधारण काम केलं. त्यांची कामातली निष्ठा आणि पुढाकार अद्वितीय होता. लातूरला त्यावेळी प्रवीण सिंह परदेशी जिल्हाधिकारी होते. त्यांच्यासह त्यावेळेचे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाई नगराळे तसेच अन्य सर्व अधिकारी 20-20 तास काम करीत होते. एके दिवशी पहाटेच्या सुमारास एका गावातून जात होतो. एका बैलगाडीत कोणीतरी झोपलेलं होतं. कोण आहे अशी मी चौकशी केली तेव्हा ते उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अथक काम करून उपजिल्हाधिकारी एका बैलगाडीत पोत्यावर झोपलेले दिसले. इतक्या अपार निष्ठेनं अनेक वरिष्ठ अधिकारी काम करत होते. भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्यांखाली 1000 मृतदेह होते. चालत्या बोलत्या गावाचं रूपांतर स्मशानात झालं होतं. त्यातच पाऊस पडल्यामुळं रोगराईचं संकट आवासून उभं राहिलं होतं. राज्य राखीव पोलीस दल आणि लष्कराचे 1000 जवान आम्ही या भागात मदतीसाठी तैनात केले. पिण्याचं पाणी, वैद्यकीय उपचार, जेवण, तात्पुरता निवारा या सोयींसाठी प्रशासन आणि सुरक्षा दलानं जीव तोडून काम सुरू केलं. मी तिथेच मुक्काम ठोकला. दगडविटांच्या ढिगाऱ्यातून वाट काढत वाचलेल्यांना देश तुमच्या पाठीशी आहे हा दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागलो. ही आश्वासकता फक्त तोंड देखील राहणार नाही या दृष्टीनं प्रशासनाला प्रोत्साहित आणि कार्यान्वित केलं. मुंबईत मुख्य सचिवांच्या नियंत्रणाखाली आम्ही नियंत्रण कक्ष उभारला. मंत्रालय ते खिल्लारी, उमरगा अशी थेट संपर्कासाठी हॉटलाईन सुरू केली. आपदा असलेल्या कोणत्याही गावाला आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही अशी भावना निर्माण होऊ नये या दृष्टीने रचना केली. याचा परिणाम म्हणून सबंध मदत कार्यात सुसूत्रता आली. सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई इथले बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावणारे कर्मचारी या भागात बोलावून घेतले. त्यामुळे पार्थिवांवर अंत्यसंस्कार वेगानं होऊ लागले. मृतांच्या दहन अथवा दफन कार्यात अनेक प्रकारची गुंतागुंत असते. संस्कारांशी भावनिक संबंध असतो. मृतांची संख्या इतकी मोठी होती की त्यांची ओळख पटणं, त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणं, स्थानिक लोकांच्या सहमतीनं हे काम करणं हे मोठं आव्हान होतं. 1000 मृतदेहांवरच्या अंत्यसंस्कारांसाठी रॉकेल, सरपण मिळवण्यातही अडचणी होत्याच. तशातच पावसामुळं नैसर्गिक प्रतिकूलता मी म्हणत होती. असंख्य मृतदेह आणि पाऊस यामुळं परिसरात आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक लशी टोचण्याचा आणि औषधं वाटण्याचा कार्यक्रमही आम्ही युद्धपातळीवर हाती घेतला. जवानांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कामही भावनांचा आदर राखत पण नेटानं आणि वेगानं पार पाडलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भूकंपग्रस्तांसाठी 950 तंबू, 20,000 लोक बसू शकतील असं 26,00,000 चौरस फुटांचं प्लॅस्टिक आवरण, पाण्यासाठी 2,000 कॅन्स, औषधांचे 22 कंटेनर, शस्त्रक्रियांसाठी आवश्यक उपकरणं अशी सामग्रीनं भरलेली 2 महाकाय विमानं पाठवली होती. हे साहित्य उतरवून घेऊन भूकंपग्रस्त भागात 12 तासात पोचून त्याचं वितरणही सुरू झालं. प्रशासन मदत कार्यात पूर्ण क्षमतेनिशी गुंतलं होतं याचं ते लक्षण होतं. भूकंपानंतरची परिस्थिती ज्या पद्धतीनं हाताळली गेली त्यातून महाराष्ट्राविषयी जगभर एक चांगला संदेश गेला. जागतिक पातळीवरच्या संस्थांना त्यांनी वाढवलेली मदत योग्यरीतीनं पोचते आहे याची खात्री पटली. लातूर आणि आसपासच्या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं होतं. साधारणपणे 1,00,000 घरं नेस्तनाबूद झाली होती. या भूकंपग्रस्तांचं कायमस्वरूपी निवारा देऊन पुनर्वसन म्हणजे डोंगरा एवढं आव्हान होतं. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक होता. केंद्रात त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांना जागतिक बँकेतल्या कामाचा अनुभव होता. त्यांनी पुढाकार घेऊन भूकंपग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळवून दिलं. पैसे आल्यामुळं काम वेगानं पुढे सरकू लागलं. महाराष्ट्राच्या इतर भागातून आणि देशभरातूनही भूकंपग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत येत होती. आम्ही त्यावेळी एक शहाणपणाचा निर्णय घेतला. तो म्हणजे जनतेकडून आलेला निधी वापरायचा नाही. सर्व मदत निधी मुदत ठेवीत गुंतवून त्याच्या व्याजातून जागतिक बँकेची कर्जफेड करायची.
या निर्णयामुळे आपलं कर्ज नियमितपणानं फेडण्यात यश आलंच. शिवाय महाराष्ट्राची पतही उंचावली. पुनर्वसनात निवारे उभारण्यासाठी रुरकी इथल्या IIT तज्ज्ञांना बोलावलं. भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळं कोणत्या जागेत कशा पद्धतीची घरं बांधायची हा सल्ला घेऊन त्यानुसार ठिकाणं निश्चित केली. अशा जागांवर तातडीनं गावठाणं तयार करण्यात आली. त्यामध्ये चावडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, धर्मनिहाय धार्मिक स्थळं या सगळ्याचा आराखडा तयार करून तो ग्रामस्थांसमोर चर्चेला ठेवला. घरांची प्रारूपं मागवली. लोकांनाच त्यातून निवड करण्याची मुभा दिली. जातीनिहाय वस्त्या होणार नाहीत हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला होता. अनेक राज्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, कॉर्पोरेट कंपन्यांनी, राजकीय पक्षांनी गावं दत्तक घेतल्यामुळं वर्षभरात साधारणत 1,00,000 घरं बांधली गेली आणि लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन झालं. जगातलं सर्वात मोठं पुनर्वसनाचं आव्हान आम्ही विक्रमी वेळेत पूर्ण केलं. भूकंपग्रस्तांना फक्त निवारे पुरवून पुनर्वसनाचं काम पूर्ण होणार नव्हतं. या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्यांसाठी मानसिक आपत्तीही होती. डोळ्यांदेखत गेलेलं आपतं, घरादाराची झालेली धूळधाण याचा जबर धक्का बसल्यामुळं मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या होत्या. व्यसनाधीनतेत वाढ झाली होती. मानसिक कोंडी आणि दौर्बल्य आलं होतं. मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या नेतृत्वाखाली मानसोपचार पथकानं मोठ्या प्रमाणात ही बाजू सांभाळली. मुंबई बॉम्बस्फोट आणि भूकंप हा अत्यंत कठीण कालखंड होता. या संकटांचा सामना करताना माझ्या प्रशासकीय कौशल्याचा कस लागला. बॉम्बस्फोटांच्या धक्क्यातून मुंबईला 48 तासात बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो. तर भूकंपामुळं उभ्या ठाकलेल्या संकटात त्या सबंध भागातली व्यवस्था सावरून भूकंपग्रस्त लोकांना आधार देऊन त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यातही आम्हाला यश आलं. आपत्ती कोणत्याही प्रकारची असो, शांत चित्तानं आणि झोकून देऊन तिला तोंड दिलं तर तीवर मात करता येते. पुढे गुजरात भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यामागे भूकंप आणि बॉम्बस्फोटाच्या वेळी सिद्ध केलेलं कौशल्य नक्कीच जमेस धरण्यात आलं. शरदचंद्रजी पवार साहेब लिखित लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथा या पुस्तकातून साभार, राजहंस प्रकाशन आणि संसद रत्न खासदार सौ सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार.